नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. उद्या 4 जुलै आहे, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन, आणि त्यानिमित्तानं सगळीकडेच आठवडाभर खूप छान छान असे कार्यक्रम आहेत. वेगवेगळे समर फेस्टिवल्स असतात, फायर वर्क असतं, बरेच लहान मुलांसाठी वेगवेगळे वेगळे कार्यक्रम असतात, परेड्स असतात, असे भरगच्च कार्यक्रम इथं देशभर सुरूच असतात. तर त्यापैकीच आज एक कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. तर तिथे ड्रोन लाईट शो वगैरे समथिंग मी वाचलंय असं होणार आहे. झालंय असं की यावेळी सगळीकडे पूरपरिस्थिती असल्यामुळं, पाऊस पडत असल्यामुळं उद्या पावसाचा अंदाज आहे 4 जुलैला, म्हणजे जो स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशीचा, आणि त्या दिवशी होणारे सगळे कार्यक्रम इथं आसपास कॅन्सल करण्यात आलेले आहेत. पण आजचे कार्यक्रम जे आहेत ते होणार आहेत, आज सनी डे आहे, त्यामुळं आता रात्रीचे 8 वाजत आहेत, तरी एवढा उजेड आहे, अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. 9 वाजता सूर्यास्त होतो समामध्ये, तर आम्ही तो कार्यक्रम बघायला निघालेलो आहोत. तुम्हाला सुद्धा मी तिथे घेऊन जाणार आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल वगैरे आपण थोडंसं जाणून घेऊयात, काय कार्यक्रम असतात नेमके हे सुद्धा बघूयात. चला, तसा हा इव्हेंट आहे 6 ला सुरू होणार होता, पण तो ड्रोन शो जो होता, लाईट शो, तर तो रात्री 10 वाजता आहे, म्हणजे अंधार तरी पडायला पाहिजे ना, त्यामुळे इतक्या उशिरा त्यांनी ठेवलेला आहे. मग आम्ही विचार केला चला 8 वाजता निघू, कारण फार वेळ बिलव बोर होणार. काय काय हे नंतर खायचे द्या इकडं. ओके, किड्स फ्रेंडली इव्हेंट आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे, पण बिलवचं आजकाल असं होत आहे ना, थोडा वेळ एखादी गोष्ट खेळायची मग लगेच मला बोर झालं, त्यापेक्षा म्हटलं आपण एक 2-3 तासाचाच इव्हेंट अटेंड करू. आता आम्ही इथं पार्किंगसाठी थांबलो, बघतो पार्किंग आहे का. गाडी पार्किंगला खूप लांब जागा मिळालेली आहे आम्हाला, आणि आता बरंच चालत जावं लागणार आहे. कोणीतरी गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की ही कार्ट एकदा दाखव, तर ही नॉर्मल पिकनिक कार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण पिकनिक चेअर, पिकनिक ब्लँकेट, आपलं काही सामान असेल ते ठेवून नेऊ शकतो. म्हणजे हां, बाळं वैतागली तर त्यांना त्यामध्ये बसवू शकतो. आणि हे आमच्या बाळात स्कूटर घेऊन आलं, आता त्याला स्कूटर चालवता येते ना, त्यामुळे मजा येते. हे का शाळेचं पार्किंग आहे ना, आम्ही हे शाळेचं पार्किंग आहे. हां, कम्युनिटी सेंटर, एका शाळेचं पार्किंग, असं बरंच बरंच त्यांनी या कार्यक्रमासाठी दिलंय. हां, इथं पोलीस कार सुद्धा आहे. सिटीचं इव्हेंट असला की दरवेळीच असते, बरीच माणसं दिसत आहेत, बरीच गर्दी दिसते. तिकडे डान्स पार्टी सुरू आहे, आपण आता तिकडेच निघालोय. फूड ट्रक्स आहेत. आज अजून एका ठिकाणी फायर वर्क आहे, इथं जवळच आहे ते, आणि इथलं जे फायर वर्क होतं ते उद्या होतं. हा 2 दिवसांचा इव्हेंट असतो, समर फेस्ट, काय याचं नाव असतं, स्पार्कल फेस्ट. तर स्पार्कल फेस्ट 2 दिवसांचा असतो, पण त्यापैकी उद्याचा दिवस त्यांनी कॅन्सल केलाय, कारण जास्त पावसाचा अंदाज आहे म्हणून. हे असले बोर्ड आता आपल्याकडे गावोगावी झालेले आहेत. एकही सनी डे माणसं वाया घालवत नाहीत, कारण एकतर खूप थोड्या दिवसांचा उन्हाळा असतो आणि त्यातही आजकाल पाऊस आहे, त्यामुळं सनी डे असेल आणि त्यातही काही इव्हेंट असेल तर माणसांची आजकाल गर्दीच गर्दी दिसतीय सगळीकडे, आणि या फेस्टिवलचं पण तसंच आहे. अभी इथं फोम पार्टी वगैरे बरंच काय काय वाटत. हां, आणि अशा फेस्टिवल्समध्ये जे फूड ट्रक्स असतात ना, ते वेगवेगळ्या देशातल्या पदार्थांचे असतात, त्यामुळे छान वाटतं. आपल्याला खूप देशांचे पदार्थ अशा ठिकाणी खायला मिळतात. ते इन्स्ट्रक्शन घेत आहेत आणि त्यानुसार डान्स आहे. पिल्लूला इथं रॉक क्लाइम्बिंग करायचं होतं, आम्ही एवढ्या वेळ लाईन मध्ये थांबलो इथं, आणि ते आले आणि ते म्हणाले बिलवा एलिजिबलच नाहीये, मोठ्या मुलांसाठी आहे ते, पण बिलवा अजून म्हणतोय मला चढायचं त्याच्यावर.
बिल्वा तुझ्यासाठी अजून काही ऍक्टिव्हिटीज आहेत का बघूयात आपण. हे बघ तिथं जम्पिंग वगैरे, फोम पार्टी आहे. चला फोम पार्टी. बिल्वासाठी मी स्विमिंग कॉस्ट्यूम आणला होता असावा म्हणून, कारण इथं लेक आहे ना. आता बिल्वाला खूप मजा येणार आहे आणि त्या स्विमिंग कॉस्ट्यूमचा उपयोग आता इथं फोम पार्टीसाठी झालाय. बिल्वाला मिळालेले आता आज जायला. अच्छा यात राहायला नकोत ना फेसअप. ती आजी सगळ्यांना मोजून सोडतात, नाहीतर या फेसअप मला हरवतील. बिल्वा आत्ता जोरात पडलाय रस्त्यावर, गुडघ्याला खरचटलंय. मी त्याला म्हणत होते अरे नको जाऊ, तुला चरचर होईल. नाही मला जायचंय, जायचं तर खेळा. त्याचा फोटो पण काढ. फोटो मशीनच लावले इकडे त्यांनी फेसाची. चला बास काढा पुसायचं, चला पुसूया बाबा त्याला. खूप ऍक्टिव्हिटीज होत्या मुलांसाठी, क्राफ्टचे वगैरे टेबल्स होते, बरेचसे खेळ होते. पण आम्ही थोडेसे उशिरा आल्यामुळे मला वाटतंय बऱ्याच गोष्टी आता संपून गेलेल्या आहेत. दुसऱ्यांचं बघून मागितलेलं यानं सुद्धा. एक मुलांचं ठरलेलं असतं म्हणजे असले घरात इतके प्रकार पडलेले आहेत ना, पण नाही ते तिथं गेल्यावर कोणाचं तरी दिसतं आणि हे मला पण घेऊया. घेतलं मग बाबांनी. मित्र पण मिळालाय. मज्जा सुरू आहे आता. इथे ड्रोन लाईट शो सुरू होईल आता थोड्या वेळात. किती सुंदर दिसतात ना रंग. सगळ्या जागा तर तशा तर फुल झालेल्या आहेत, पण आता मिळेल तिथे बसायचंय. आम्ही वाट बघतोय आता ड्रोन शो कधी सुरू होतोय, कधी सुरू होतोय. दोन तीन ड्रोन फिरताना दिसत आहेत, मधूनच वाटतंय हे ड्रोनच आहेत की विमान आहे नक्की. काय काय माहिती नाहीये आणि एक्झॅक्ट ठिकाण माहिती नाही की कुठे शो आहे आणि कसा असणार आहे, त्यामुळं काही कळे ना. सगळेच वावरलेत आम्ही सुद्धा. हे सगळे ड्रोन आहेत, ड्रोनच्या लाईट्स आहेत या, आणि ते वेगवेगळे चित्र आकाशात तयार करतायत. अमेरिका स्वतंत्र झाला 1776 आणि अमेरिकेचं स्वातंत्र्य जे होतं तर तो फार मोठा स्वातंत्र्य संग्राम नव्हता, एका वर्षाचा होता फक्त. 13 वसाहतींनी एक जाहीरनामा तयार केला आम्ही स्वतंत्र झाल्याचा, आणि तेव्हापासून अमेरिका हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यानं त्याची ओळख निर्माण केली. आपल्यातलं आणि अमेरिकेतलं साम्य स्वातंत्र्य लढ्यातलं ते म्हणजे दोघांचाही लढा ब्रिटिशांविरोधातच होता, ब्रिटिशांच्या इथं वसाहती होत्या. अजून एक गोष्ट, ते म्हणजे फायर वर्क हे इथलं ट्रेडिशन झालं. 4 जुलै म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनादिवशी देशभर सगळीकडं आकाशात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. तर ही परंपरा अमेरिका जेव्हा स्वतंत्र झाली त्याच्या अगदी दुसऱ्या वर्षापासून म्हणजे 1777 सुरू आहे. म्हणजे इतक्या वर्षांची ही परंपरा आहे जी अजूनसुद्धा सुरू आहे. पण हा एक वेगळा प्रकार आहे ड्रोन लाईट शो, म्हणून आम्ही हा बघायला आलो. फटाक्यांची आतिषबाजी दरवर्षी बघतोच. Oh, no.
तसा बराच मोठा आहे हा शो, पण मी तुम्हाला सिलेक्टेड सिलेक्टेड दाखवते. आणि डोळ्यांना जेवढं छान दिसतं ना तेवढं ते कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होत आहे. खरं तर अंधार आहे पहिली गोष्ट, आणि शेवटी डोळ्यांना दिसतं ते वेगळंच असतं. ते डोळ्यांना खरंच जास्त छान दिसतं आहे. आपल्याला माहिती आहे अमेरिका जगातली महासत्ता म्हणून ओळखली जाते, त्यामुळं त्यांची आर्मी, त्यांची नेव्ही या सगळ्याची प्रतीकं वगैरे असा हा सगळा शो. ड्रोन शो संपलेला आहे आणि आता यांनी इथं तात्पुरती लाईट उभी केलेली आहे माणसांना रस्ता दिसावा म्हणून. आमची सुद्धा आवरावरी सुरू आहे. खूपच सुंदर होता हा ड्रोन शो, खूप सुंदर. नेहमी फायरवर्क तर आम्ही बघत असतोच, पण त्यापेक्षा हा खूप वेगळा एक्सपिरियन्स वाटला. चला घरी जाऊया आता आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय बाय.